महाशिवरात्री निमित्त पचमढी येथे देवदर्शनाला जाताना एका कारचा अपघात झाला, ज्यामध्ये वर्ध्यातील दोघे आणि अमरावती मधील एकाचा मृत्यू झाला तर एक जण सुदैवाने बचावला आहे। ही घटना सोमवारी पहाटे 3:30 सुमारास घडली असून या घटनेने गावात एकच शोककळा पसरली आहे। वर्ध्यातील आष्टी येथून काल सायंकाळी 4 मित्र मध्य प्रदेशातील पचमढी येथे भोलेनाथाच्या देवदर्शनाला निघाले होते। पचमढी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरली जाते, यासाठी विदर्भातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जातात। यातच काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गौरखेडे आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तुषार ज्ञानेश्वर झांबडे व दीपक भाऊराव डाखोरे यांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण बचावलाय, ज्याचे नाव अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही। मध्य प्रदेशमधील पचमढी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वळणावरील भिंतीला कारने जबर धडक दिली। या धडकेत कारने चार पलटी घेतल्या। अपघात इतका भीषण होता की कारमधील 3 जण जागीच ठार झाले। या घटनेने आष्टी व तिवस्यात शोककळा पसरली आहे।